पुण्यातील खराडीमधील इऑन आयटी पार्क येथे सॉफ्टवेअरचा व्यवसाय करणाऱ्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणी बहाद्दरांनी केलाय. प्रसंगवधान रखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणी बहाद्दरांवर गोळीबार केला असता खंडणी बहाद्दरच्या गाडीच्या पाठीमागील चाकाला लागलीय. दरम्यान खंडणी बहाद्दर हे तथाकथित पत्रकार असल्याची माहिती समोर येते.